शेवटी भेटल्यानंतर जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोच. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतले अनुभव, आपण शेवटी हे जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांसाठी जेवढं काही जास्ती चांगलं करता येईल ते नक्की त्याच्याबद्दल चर्चा झाली. बाळासाहेबांच्या त्यावेळची, दिघे साहेबांच्या आठवणी, सगळ्याच आठवणींना उजाळा मिळाल. बाकी काय तुम्हाला काय प्रत्येक वेळ राजकीयच बोललं पाहिजे असं काही नाही ना. राजकीय आपण काही चर्चाच नाही केली याच्यामध्ये, करत पण नाही आपण. बाळासाहेबांचे हे दोन शिवसैनिक एकाच व्यासपीठावर दिसतील का, आता अशी चर्चा झाली. आता आता बघा, आता गणपती आहे, त्याच्यानंतर नवरात्रोत्सव येतोय, त्याच्यानंतर पुढे दसरा आहे. तुम्हाला एकदम आताच सांगितलं तर कसं चालेल, आता मध्ये नवरात्री आहे ना. बाकी काही नाही, सदिच्छा शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांची प्रेस असता कशा एक सदिच्छा भेट ती यहाँ पर राणेसाहब के घर पर गणपती दर्शन के लिए मैं आया था. और सदिच्छा भेट के अलावा कोई राजनीतिक ऐसी कोई चर्चा नहीं. हमारी पुरानी हम लोग बाला साहब ठाकरे जी के साथ काम किए हुए, वो हमारे उस वक्त में कार्यकर्ता, वो हमारे नेता, ऐसे हम लोग काम करते करते यहाँ तक पहुँच गए. वो भी एक्स चीफ मिनिस्टर थे, उनका जो अनुभव था वो उन्होंने बताया. ये सरकार सभी लोगों की सरकार है, आम जनता की सरकार है, ये अच्छी चलनी चाहिए. लोगों के भलाई का काम हम लोग कर रहे हैं, देवेंद्र जी और मैं, हमारा मंत्रिमंडल, आप लोग जान रहे, देख रहे कि कितने कम समय में अच्छे निर्णय हम लोगों ने लिए हैं, जो लोगों को चाहिए, लोगों को पसंद है, और उनका भी अनुभव है. ऐसे कई बात, पुरानी यादें सब ताजे हो गए सब. इन्होंने एक निर्णय लिया जो मुझे पसंद है कि ये पिछले 2.5 साल जो सरकार था उनको घर में भेजने का जो निर्णय है वो हमें ज्यादा पसंद है. उसे अभिनंदन करने के लिए मैं बुलाया था और गणेश दर्शन खरं म्हणजे काँग्रेसच्या बद्दल मी बोलत नाही, सभागृहात मी बोललेलो आहे. त्यांची जी काय फरफट सुरू आहे ते आपण पाहतोय. त्यामुळे मला काय आता कोणावर टीका करायचा माझा स्वभाव नाही. हमने रास्ता नहीं दिखाया, जो जनता के मन में भावना थी उसे जागृत किया हम लोगों ने. जो 2.5 साल पहले होना चाहिए था, जो लोग आम लोगों के दिल की बात थी, वो हम लोग ने, वो निर्णय हम लोग ने लिया है. हमारे बाला साहब जी की जो भूमिका थी उसको हम लोग आगे लेके जा रहे. बाकी ऐसा हमने कोई ऐसा नया कुछ काम नहीं किया. सीएम साहब, पण असं आहे की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करत शिवसेनेतून बाहेर पडला, उद्धव ठाकरेंना विरोध केला, पण आता तेच काँग्रेसचे नेते जर आपल्या जवळ आले तर आपल्याला आवडेल का या सगळ्या गोष्टी? हे पण असं कुठे होतंय का? चालू आहे, मला तर माहित नाही. अरे पण परत मला सांगा तुम्ही, पण ते काँग्रेसवाले म्हणून येत नाही आहेत, शिवसेनेत येत आहेत. त्यांच्या ते शिवसैनिक होणार, उलट ते चांगलं काम करतायत. शिवसेनावर हिंदुत्व के विचारों को अपनाएंगे तो शिवसेना और हिंदुत्व के विचारों को अपनाना चाहते हैं वो लोग, तो संगत होगा उनका, जो भी लोग कांग्रेस के हैं, जो संपर्क, वो कांग्रेस करके नहीं रहेंगे ना. मगर एक तो शिवसेना, शिवसेना इनके शिंदे के ग्रुप में शिवसैनिक करके जाएंगे, नहीं तो बीजेपी करके आएंगे. वो जो कांग्रेस बची है हम लोग बांट के लेंगे. दादा एक ही करे, कांग्रेस भारत जोड़ो आंदोलन आणि सगळ्या गोष्टी करते है, तो दुसरीकडे असे चर्चा आहे की भाजपा जी आहे ती कुठेतरी काँग्रेस छोडोची मोहीम मागते. याकडे काँग्रेस छोडो म्हणजे काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत भाजपच्या, 12 ते 13 लोक येऊ शकतात, त्यामुळे कुठेतरी भाजपची मोहीम आहे का? कारण उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर काँग्रेसला धक्का दिल्याची तयारी आहे. भाजप मोहीम नाही करत, कृती करते. दसरा मेळाव्यावर
खुद मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आमंत्रित करावं आणि जुने आठवणी तुम्हाला काढायच्या शिफ्टीत करावं, ती इच्छा बोलून दाखवली का पूर्ण होईल दसरा मेळाव्याची? काही गोष्टी ओपन नाही करायच्या, अच्छा त्याच वेळी करू ना आपण. आज एवढ्या एकाच दिवशी एवढ्या सगळ्या बातम्या देणं, मग काही पुढे काय ब्रेकिंग न्यूजला संधी नाही ना, पुढे देऊ ना. जनता की इच्छा होगी तो दिखेगी. मुख्यमंत्री सर्वांना एकवट होतील, सगळे जुने शिवसैनिक निष्ठावंत दिसतील का व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या सोबत खाली नेतृत्व? हे कुठल्या तरी ज्योतिषाला विचारून सांगतो. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर हे दोन्ही नेते प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि त्यावेळी आम्ही केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला, बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच लोकांच्या मनातल्या इच्छेप्रमाणे आम्ही निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. तर नारायण राणे यांनी देखील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीला टोला लगावला आणि जे 2.5 वर्ष सरकार चाललं होतं त्या 2.5 वर्षांच्या सरकारला घरी पाठवण्याचा शिंदेंचा निर्णय आपल्याला सर्वाधिक आवडला असा टोला नारायण राणे यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणींच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध नेत्यांच्या घरी जाऊन गणेशाचं दर्शन घेत आहेत. आज त्यांनी नारायण राणींच्या घरी येऊन गणेशाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी आपण केवळ सदिच्छा भेट दिली, गणरायाच्या दर्शनासाठी आलो असं म्हणाले. छत्रपतींचा विचार म्हणजे